फायदा नहीं हुआ मेरे को। आखिर क्या काम का है दवा खाना ना ये? मेरा दिल इतना चल रहा मेरे बच्चे गया। हे अश्रू आहेत त्या दुर्दैवी मातेची। चिखलदरा तालुक्यातील धरमडो या ठिकाणी असणारी महिला आपल्या लहान लेकराच्या उपचारासाठी नागपूर या ठिकाणी गेली होती। नागपूरला जाऊनही त्या लेकरावर जसा पाहिजे तसा उपचार न झाल्यामुळे अखेर ते लेकरू मयत झाले। त्या लेकराले घेऊन येताना त्या बाईच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाक्य झाले। गरीब कुटुंबातील असणारी हे बाई लोकैले पैसे मागून तो मृतदेह अखेर एसटीनं आणा लागला। मेळघाटात आरोग्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी मोठे मोठे दवाखाने बांधले आणि त्या दवाखान्याचा फायदा होत नसेल तर काय कामाची गोष्ट। याशिवाय करोडो रुपयाच्या असणाऱ्या रुग्णवाहिका ह्या रुग्णवाहिका काय कामाच्या? मेळघाटात आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी असणारी व्यवस्था का कुचकामी ठरत आहे हा प्रश्न गावरान 90 सारेलीच विचारताय भाऊ। तर माझ्यासोबत मेळघाटचे आमदार राजकुमारजी पटेल आहेत। भाऊ, मेळघाटात जर विचार केला तर लाखो करोडो रुपये आरोग्य व्यवस्थेवर खर्च होतात, पण असं राजे ऐकलं एकदम म्हणजे कसं आहे कसं झालं? तर आमदार म्हणून तुमची याच्यावर कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया? आता लागून राहिले अधिवेशन, या अधिवेशनात तुमची भूमिका कोणती राहील सांगा मला। धरमडोची घटना आहे, म्हणजे ती एक 2-3 दिवसाचं लहान बाळ होतं, त्यांना अगोदर अचलपूरमध्ये शिफ्ट केलं, अचलपूरहून ते अमरावतीत पाठवले, अमरावतीहून त्यांना नागपूरमध्ये पाठवले, नागपूरमध्ये पाठवल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवले। कमीत कमी 8 ते 10 दिवस तो आयसीयूमध्ये होता आणि आयसीयूमध्ये असतानाच तो मरण पावलेला। त्यानंतर परिस्थिती एवढा गंभीर झालेली आहे की डीएचओ असो किंवा आपले पीएससीचे डॉक्टर्स असो कोणीही त्यांच्या संपर्कात नव्हता, किंवा त्यांचा जीए हे लोक तिथून त्यांना फोन करायचे हे फोन उचलत नव्हता आणि शेवटी ते मरण पावल्यानंतर चंदा गोळा करून वर्गणी जमा करून त्यांना एसटी बस मध्ये यावं लागलं। ही दुर्दैवी घटना। मी आरोग्य मंत्री पासून सगळ्यांना तक्रार दिलेला आहे आणि मी त्यांना हे सांगितलेलं आहे की मग म्हटलं तुम्ही जोपर्यंत तो डॉक्टरवर डीएचओ आणि तो पीएससीचे डॉक्टर त्यांच्यावर तुम्ही जोपर्यंत कारवाई करत नाही नाहीतर मी सोमवारी मग आम्ही त्यांना सांगितलं की मी विधानसभेच्या पायऱ्यावर बसू मग तुम्ही बघून का काय होते आणि यांच्यावर कारवाई झालाच पाहिजे ही माझी मागणी। एक तर पहिली गोष्ट ही आहे की आमचे जे जेवढे पेशंट आहे हे पीएससी तो सोडा हो अमरावतीला जायला तयार नाही, तुम्ही त्यांना नागपूरमध्ये पाठवलं, काय माहिती त्यांना नागपूरचं? काहीच माहित नाही ना। आपल्यासारखे सारे हुशार शिक्षण घेतलेला माणूस घाबरून जातो, ते आदिवासी काय करणार तिथे जाऊन? कोण सपोर्ट करणार आहे? आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा आपले हे मेलघाट स्टीलचे काही आमचे आदिवासी बांधव भगिनी आहे, तिथे कोण आहे? कोणीच नाही। मग असा वेळेस आणि ही परिस्थिती निर्माण होते। आपण ज्या पेशंटला नागपूरहून पाठवले यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे होता, पण तुमची तब्येत कशी आहे, काय आहे, काही अडचण आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, कोण उचलत नाही। मग असा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे माझी मागणी आहे। आता भाऊ, मेळघाटातून इकडे पेशंट आणायचं म्हटलं इथून मग रेफर करा लागते इकडे अमरावतीला। आपल्या जर परतवाडा अचलपुरात जर एखादा मध्यवर्ती दवाखाना जर झाला की नाही तर आमच्या आदिवासी लोकांच्या सोयीसाठी होईल बा। परतवाडामध्ये मध्यवर्ती 200 बेडची दवाखाना मंजूर झालेली आहे। दवाखाना पूर्ण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होत आहे। त्यात श्रेया बच्चूभाऊचेही आहे, खासदार म्हणत असेल की मी आणले तर, पण त्यांचा पण आहे। आणि असं श्रेय घेण्यापेक्षा दवाखाना झाला पाहिजे हा माझा स्पष्ट मत आहे। आता मी धारणीमध्ये आता जे आमचे 100 बेडचे दवाखाना होत आहे ते मी स्वतः आणले आणि आता आजच माझं बोलणं डीडी सोबत झालेलं आहे। एक माता बाल रुग्णालय आणि गरोदर माता रुग्णालय ते मी भ्यालीसाठी आज डीडी मॅडमशी मी बोललो, ते म्हणे साहेब म्हणे अगोदर जागा पाहिजे म्हणे, मग आपण प्रस्ताव पाठवू म्हणे, आपल्याकडे जागाच नाही आहे। त्या संदर्भात माझा प्रयत्न सुरू आहे। तर हे होते मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमारजी पटेल, यासोबत बोललो राजे होते। सांगितलं की ते धरमडोचं जे प्रकरण झालंय ते खरोखर खराब आहे, गरीब लोक नागपूर लोक जातात पण समजत नाही ना, ही ऑटोवाले राजे 2 किलोमीटर जायचे 200-200 रुपये घेतात आणि आदिवासी लोक बिचारे कमी शिक्षित असतात, त्या बाईत जे समजलं नाही त्या बाईनं म्हणते त्या ठिकाणी दुःख झालं या गोष्टीचं की वर्गणी करून राजे तो मृतदेह गावात आणला लागला।
मेळघाटात आरोग्याच्या नावावर जर करोड रुपये खर्च होत असतील आणि आदिवासी लोकांसोबत जर अशी याच्यासोबत चालत असेल ना की आम्ही कथाबी सैन करणार नाही असं आमदार साहेबांनी सांगितलं आणि लवकरात लवकर जे दोषी याच्यावर जर कारवाई झाली नाही तर विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून ते नक्कीच आता यावेळेस अधिवेशनात आंदोलन करतील. बातमी जशी आहे तशी गावरान.